गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो। दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात। गट्टू जरा जोरात धावतो त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते। कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच, जाऊन जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार, तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत, तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये। चिंकी ही तोंड वाकड करून पुन्हा उत्तर देते। मी पकडेलच तुला, तर काय झालं मी हळू पळते। बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं, कोणाला लागलं तर त्रास होईल। तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय, माझं तर ऐकतच नाही। अग ए, माझं नाव कशाला मधेच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी, एवढा गोंधळ तर चालायचाच। असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात। चिंकी ही स्माइल करते। आय लव्ह यू बाबा। आय लव्ह यू टू बेटा। तुम्ही खेळा दोघे, आई ओरडेल। अरे मी आहे ना। दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते। गट्टू चिंकी बघा जरा दारात कोण आलंय ते। हा बेटा बघ बरं, अगोदर दरवाजा उघडा, यावेळी कोण आला असेल। गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेले असतात, जी बंटीची आजी असते। गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी, कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये। आई हे बघून रागवते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे, त्यांच्या पाया पडून नमस्कार कर। हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी तूही आजीच्या पाया पड। गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात। नमस्कार आजी। खूप खुश राहा तुम्ही दोघं, खूप शिका, खूप प्रगती करा। घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा। अगं बाई त्यांना का ओरडतेस, लहान आहेत अजून दोघे, हळूहळू सगळं शिकतील। तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आत्तापासून शिकवावे लागतील ना। हो हो ते तर खरंय, माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे। जसा माझा बंटी तशी ही दोघं, खुश रहा मुलांनो। अगदी बरोबर बोलतीयेस तू, मुलांना मॅनर्स आत्तापासूनच शिकवावे लागतात। ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आली आहे। परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, सगळ्यांनी नक्की या, आता मी येते। ठीक आहे, थांबा बसा ना, मी चहा टाकते लगेच। अगं नको, इतर घरीही जायचंय, नंतर कधीतरी वेळ काढून येईन। असं म्हणून त्या निघून जातात। आई दोघांनाही आपल्या जवळ बोलावते। बाळा नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं, तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र। तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे। सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग। अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत। तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं, म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या। शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं, इतर मुलांना शेक हँड। आई ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते, मी नाही करणार हाय तिला। असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना। हे बघ, जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं। ते कसं आई? अच्छा, पण आई शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं। बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा, ते शाळेत असतील ना म्हणून। ओके बाबा। दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आई बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात। हॅलो गुड्डी, आय एम सॉरी मी तुझ्याशी भांडले। तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही। तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तू नाराज झालीस तर मला नाही आवडत। पण चिंकी चूक तर माझी होती, मला सॉरी म्हणायला हवं होतं। हे बोलता बोलता ती थांबते। आय एम सॉरी चिंकी, आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील, मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही।
दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळी जण एका आवाजात म्हणतात, येस मिस. आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळा तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो तुम्ही? आम्ही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश रहा दोघं तुम्ही, खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.